अकोला गट आठवड्यापासून कडक उन्हामुळे जिल्ह्यात होळपून टाकले आहे. अकोला जिल्ह्यातील तापमानाचा 29 मार्च रोजी नवा उच्चांक पाहायला मिळाला. जिल्ह्यात कमाल 43.1 किमान 23.2 अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानाची नोंद झाली. गुजरात आणि राजस्थानमधून येत असलेल्या उष्ण वाऱ्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यात विशेषतः अकोल्यात उच्चांकी तापमानाची नोंद होत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. येत्या 3 दिवसात राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट धडकण्याची शक्यता आहे. पुढील 3 ते 4 दिवसात तर विदर्भात उन्हाचा चटका वाढणार आहे. 2 एप्रिलपर्यंत राज्यात अनेक भागात सूर्य आग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी परिपत्रक काढून जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. 2 एप्रिलपर्यंत नागरिकांनी शक्यतोवर बाहेर जाणे टाळावे, शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, चक्कर येणे ही उष्माघाताची प्राथमिक लक्षणे आहेत. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही याची काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला. उष्णतेच्या लाटेच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहेत. एकीकडे जिल्हाधिकारी दक्षता घेण्याचे आवाहन करत असताना मात्र शिक्षण विभागाच्या वतीने भर कडाक्याच्या उन्हात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना 30 एप्रिलपर्यंत शाळेत सक्तीने हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले असून काही शाळा आपले शैक्षणिक सत्र संपवून 8 ते 10 एप्रिल दरम्यान परीक्षा घेण्याच्या मार्गावर असताना शिक्षण विभागाने ऐन कडाक्याच्या उन्हात परीक्षा लांबणीवर टाकल्या असल्याचे गंभीरजनक बाब समोर आली आहे. या गांभीर्यामुळे मात्र पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तर नेमकं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करावे की शिक्षण विभागाच्या आदेशाचे पालन करावे असा मोठा संभ्रमक पालक व शिक्षकांमध्ये पडला आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी प्रतीक कुरेकर यांनी फोनवरून गट शिक्षणाधिकारी संजय मोरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. सर, मी फोन याच्यासाठी केला होता. मला थोडी एक प्रतिक्रिया पाहिजे होती की कलेक्टर साहेबांचा आदेश आहे की उष्णघाताची शक्यता होत असल्यामुळे शक्यतो घराच्या बाहेर निघणं टाळावे. बरोबर आहे. आणि शिक्षण विभाग एकीकडे म्हणते की 30 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शाळेत येणं सक्तीचे आदेश आहेत. हे कुठेतरी कॉम्बिनेशन बसत नाही आणि शिक्षण विभागाच्या वतीने कलेक्टर साहेबांच्या आदेशाला कुठेतरी केराची टोपली दिली जात नाही आहे का? नाही, आता कसं आहे माहिती आहे का, आता आपण जे बोललात ना माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचं, ते तर काय आता आम्हाला काय असतं, आमचे शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक आम्हाला जे समजा संदेश देतात आपण त्याला फॉलो करत असतो. तर असं माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी जे काही पत्र निर्गमित केलं त्याला धरून जोपर्यंत आता आमचे शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक आम्हाला काही आदेश करत नाहीत तोपर्यंत आहे त्या पद्धतीचं आपण सुरू ठेवूया. म्हणजे जोपर्यंत वरतून आदेश येत नाही तोपर्यंत 30 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शाळेत येणं कंपल्सरीच राहील. हो, आता याबाबत आमचे वरिष्ठ अधिकारी नक्कीच निर्णय घेतील. त्या निर्णयाचं आपण तालुका स्तरावर पालन करूया. हो, परंतु अशा कलेक्टरच्या वतीने जसं माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने जशा प्रकारचे आदेश आलेले आहेत की घराच्या बाहेर निघू नका, उष्णघातीचं प्रमाण वाढत आहे, तर अशा याच्याने आपल्या तालुक्यामध्ये कशा प्रकारचे आदेश प्राप्त केलेले आहेत की विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शाळेनी काळजी घ्यायला पाहिजे, तर असे कसल्या प्रकारची तयारी करण्यात आलेली आहे? आपण तालुका स्तरावर सद्यस्थितीत नाही. याबाबत जोपर्यंत शिक्षणाधिकारी जिल्हास्तरीय शिक्षणाधिकारी आपल्याला आदेश देत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला काय नाही करता येणार. तुम्ही जे म्हणता ते पत्र तर माझ्या पाहण्यात नाही आलं माननीय जिल्हाधिकारी महोदयाचं. परंतु आता ते जर त्यालाच देऊन त्याचा संदर्भ घेऊन जर माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक किंवा माध्यमिक ज्या काही सूचना देतील त्याप्रमाणे नक्कीच आपण कार्यवाही. मी आपल्यापर्यंत ते पत्र पोहोचवतो सर. मी नाही ते ठीक आहे ना, पत्र येईल कदाचित माझ्याकडे समजा अदर ग्रुपवरून येईल, परंतु त्या संदर्भानं शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी डिसिजन घेऊन आपल्याला डायरेक्शन दिल्या पाहिजेत ना काय करायचं. चालेल, आपल्याला हा विभागाकडून आपल्याला पाहिजे, कारण निर्णय अथॉरिटी जी आहे ती जिल्हा स्तरावर असते. हो, बरोबर आहे, आम्ही हे मान्य करतो सर, परंतु जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे की एकीकडे उष्णघातेचं प्रमाण वाढत असल्यामुळे शक्यतो घराच्या बाहेर निघणं टाळा, त्याच्यानंतर योग्य ती काळजी घ्या, आरोग्याच्या दृष्टिकोनातून काळजी घ्या, अशा प्रकारचे आदेश प्राप्त झालेले आहेत. आणि शिक्षण विभाग एकीकडे म्हणताय की विद्यार्थ्यांनी 30 तारखेपर्यंत शाळेत येणं कंपल्सरी आहे.
नाही कदाचित मग जिल्हास्तरीय अधिकारी जे आहेत शिक्षण अधिकारी प्राथमिक म्हणा किंवा माध्यमिक आज देतील आम्हाला पत्र त्याच्यानुसारच पुढील कार्यवाही आपल्याला करता येईल. चालेल सर, धन्यवाद सर. ओके. कॅमेरामन संदर्भ डोंगरेसह सहप्रतिनिधी प्रतीक कुरेकर, VKB न्यूज अकोला. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.